अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालकाने 5 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र 5 दिवसांनंतर दुकानदार त्याचा शब्द न पाळता दुकान बंद करून फरार झाल्याने शेतकऱ्यांनी जोपर्यंत तात्काळ नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला। तोंडापूर ग्रामपंचायतीसमोर 140 नुकसानग्रस्त शेतकरी उपोषणास बसले आहे। उपोषणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजू ढेपले, डीके पाटील, पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानव यांनी भेट दिली। यावेळी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याशी संपर्क करत शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या। तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याशी देखील संपर्क करत कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।